गाइस, गुड मॉर्निंग. तर आम्ही मार्कंड्याला आलो होतो आणि नदीवर पाय धुण्यासाठी गेलो. मंदिरात जायच्या आधी पाय धुऊन जावं होतं, तर पाय धुण्यासाठी नदीवर गेलो. पाय धुतले आणि मग दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लाईन होती, तिथे उभे होतो. लाईन थोडी मोठी होती, थोडी गर्दी होती. शिवरात्रीचा टाईम असल्यामुळे थोडी गर्दी होती. हे जे मंदिर आहे ते चामोशीपासून 7 ते 8 किमी अंतरावर आहे. मारखंडावर प्लेस आहे तिथे. हे पूर्ण मंदिर दगडापासून बनलेलं आहे. शिवरात्रीला इथे यात्रा असते. हे मंदिर वैनगंगेच्या काठावर वसलेलं आहे. मंदिराला रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे हे असं दिसत आहे. पूर्ण मंदिर हे दगडाचं आहे आणि खूप सुंदर कोरीव काम आहे प्रत्येक दगडावर. असं मानलं जातं की हे मंदिर एका रात्री बनवण्यात आलं आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा हे मंदिर बनवण्याचं काम थांबून गेलं, म्हणून काही दगड अजूनही तसेच आहेत तिथे. आत पण खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंदिर शिवजीचं आहे, शिवजीची पिंड आहे या मंदिरामध्ये. हे आहे मेन शिवलिंग. नदीचा पात्र थोडा मोठा आहे आणि आमच्याकडे शिवरात्रीला लोक नदीवर जाऊन आंघोळ करतात, त्यामुळे या सीझनमध्ये मार्कंड्याला खूप गर्दी असते. समोर एक ब्रिज आहे आणि त्या साईडला दुसरं गाव आहे. सो यावेळी लोक येतात आणि नदीवर गर्दी बघा, येणाऱ्या जाणाऱ्यांची, आणि तिकडे सगळे आंघोळ पण करत आहेत. आमचं दर्शन वगैरे मस्त झालं, त्यानंतर मग आम्ही शंख वगैरे घ्यायचे होते तर ते दुकानं बघत होतो. त्यानंतर असंच फिरत होतो. इथे मेला लागल्यामुळे सगळीकडे दुकान लागतात. फिरत होतो आम्ही असंच इयरिंग्स वगैरे बघत. त्याच्या सेल नसेल याच्यात टाकलाय फक्त त्यांचा. मार्किंग
माझ्यासोबत लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. जेव्हा मी लहान होतो आईबाबासोबत गेलं की वस्तू घेऊन देण्यासाठी हट्ट करायचे, पाळण्यावर बसून द्या म्हणून हट्ट करायचे. मला लहानपणी तो जो फोन होता तो खूप आवडायचा. प्रत्येक वेळेस मी तो फोन आणि एक डॉल नक्की घेऊन मागत होती आईला. हे छोट्या मुलांसाठी मस्त बनवलं होतं. एक टबमध्ये पाणी टाकून त्यांना असं बोट रायडिंग केल्यासारखं केलं होतं. ते मस्त होतं त्यांच्यासाठी. छोटे मुलं मस्त एन्जॉय करत होते. त्यांना बघून आमचेही छोटे दिवस आठवले आम्हाला. छोट्यापणी आम्ही कसं करत होतो ते. लहानपण खरंच खूप भारी होतं. मग बघता बघता संध्याकाळ व्हायला लागली आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर किती मज्जा येते ते बघा तुम्ही. सगळे लाईट्स वगैरे मस्त वाटतं संध्याकाळ झाल्यानंतर. मग आम्ही असंच आम्ही सकाळी गेलो आणि आम्ही रात्री 10-11 आलो. पूर्ण होल दिवस तिथंच मजा केली. इथं आमची एक कार्टून आहे जे तिला छोट्या मुलांसोबत जे खेळतात ना असं खेळ, ते खेळायला खूप आवडते. ते काका शिव्या देत होते तरी ती त्यांना म्हटली काका मी आज जाते, एकच राऊंड मारते आणि येते. आणि ती त्याच्यात वरती गेली. ते काका इकडून ओरडतच होते आणि ती बघा चढली तिथे. ती चढत आहे ना, ती चढली आणि ते काका इकडून शिव्या देत आहे ये खाली म्हणून. आणि ती आली पण मग खूप कार्टून आहे. तिला छोट्या मुलांसारखं खेळायला खूप आवडते. हीच ती आमची कार्टून. आणि इथं बघा इथे पण छोटा मुलगा खेळत होता त्याच्यासोबत गेली आणि उडी मारू लागली. ते काका ओरडत होते ते छोट्या मुलांचं आहे तू नको जाऊ, तरी पण ती गेली उड्या मारून आली. अरे झालं काय फिरवा अजून. अशा प्रकारे आम्ही सगळ्या पाळण्यावर बसलो. लास्ट जाता जाता ब्रेक डान्सवर बसलो. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.